मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अभी पेपर मध्ये अरुंधती आशूची बातमी वाचतो तेव्हा तो पेपर फेकून देत आप्पांना म्हणतो हिंदी सिनेमातल्या नट्यांबद्दल आपण जसं वाचतो ना तशी ही बातमी छापून आली आहे कारण हिंदी सिनेमात कसं का सगळं काही उघडकीस आणलं जातं डिस्प्ले केलं जातं आपल्या आयुष्यातील पर्सनल गोष्टी लग्न त्याचबरोबर हनीमून बाथरूममधल्या गोष्टी ते लोक ज्याप्रमाणे डिस्प्ले करतात तसंच हे आपल्या घरात चाललंय तेव्हा यश हा अभिवर खूप जोरात ओरडतो आणि म्हणतो की त्यामध्ये आणि आपल्या आईमध्ये खूप फरक आहे आपली आई तशी नाही आपल्या आईला पर्सनल गोष्टी दुसऱ्यांना सांगायला अजिबात इंटरेस्ट नाही तुला तर ही गोष्ट माहीतच आहे तरीही तू एवढा का भडकतोस त्यावरती कांचन वैतागून म्हणते पण ह्या सगळ्या अरुंधतीबद्दल गोष्टी ह्या पत्रकारांना कळल्या तरी कुठून तर यश सांगतो की हे लोक जर आशुतोषच्या ऑफिसमध्ये गेले आणि ऑफिसमधील एखाद्या स्टाफला विचारला अनुष्का आगाशी कोण आहे त्यांनी थोडी जरी चुकीची माहिती दिली ना तर हे लोक लगेच बातम्या छापायला मोकळे तेव्हा कांचन म्हणते म्हणजे अरुंधती असं काही करेल असं तुम्हाला वाटतं का म्हणजे दुसऱ्याचं लग्न जमलेलं ती मोडेल तेव्हा आप्पा म्हणतात तू अरुंधतीला चांगली ओळखतेस ती असं काहीही करू शकत नाही तेव्हा संजनाही तेथे येते तेव्हा संजनाला म्हणतात संजना मला माप कर मी तुला बोललो नव्हतो हा टोमणा तुला नव्हताच संजना म्हणते आप्पा मला माहिती आहे आणि छंद म्हणून दुसऱ्याचं लग्न मोडणारी असं कुणीही नसते आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अरुंधतीची जास्त चर्चा होणार आणि कसं असतं लोक फक्त बाईलाच नावं ठेवतात आता आशुतोषने काहीच केलं नाही असे सगळंजण म्हणणार आणि अरुंधतीला सगळेजण नावं ठेवणार तेव्हा कांचन म्हणते असं होईल का तेव्हा संजना म्हणते हो आई असंच होणार तेवढ्यातच ते आणि यशला म्हणते आपल्या घराबाहेर काही माणसं आली आहेत तेव्हा हे ते तर चांगलंच काम झालं असं अभि म्हणतो आईने काही पण गोळ घालायचा काही पण गोष्टी करायच्या आणि आपण ते बसायचं निस्तारत त्यानंतर अभि विचारतो आप्पा तुम्हाला हे अजून असं वाटतंय का आईने त्या माणसाबरोबर लग्न करावं तेव्हा आप्पा म्हणतात लोक काय बोलतात काय लिहितात याच्याशी माझा काहीही संबंध नाही आणि आशुतोष एक सज्जन माणूस आहे आणि आता अरुंधती पाठोपाठ त्याचबरोबर आशू पाठोपाठ उभं राहण्याची हीच खरी वेळ आहे त्या दोघांना आपण सपोर्ट केला पाहिजे असं म्हणून ते अभिला म्हणतात की हे जे बाहेर आहेत ना उभे पत्रकार त्यांना उत्तरं मी देईल माझ्याकडे आहे वेळ तुझ्याकडे नसेल तर त्यानंतर कांचन म्हणते अहो तुम्हाला काय गरज आहे या गोष्टींमध्ये पडण्याची आणि पुनर्विवाह वगैरे आपल्या संस्कृतीत कसंही बसतच नाही त्यानंतर आप्पा यशला म्हणतात मला अरुंधतीची खूप काळजी वाटते मी तिला इथून जाऊनच द्यायला नको होतं असं म्हणून ते यशला म्हणतात अरुंधतीकडे तुझा आणि तिला इकडे घेऊन ये तेव्हा अभिमंत तुम्हाला काही जो गोंधळ घालायचा आहे ना तो घाला मला यामध्ये काही एक इंटरेस्ट नाही असं म्हणून तो तेथून जातो त्यानंतर ही बातमी लीक झालीच कशी असं संजना विचारते तेव्हा यश म्हणतो मला असं वाटतंय एवढी इन्साईड बातमी ही घरातील कुणीतरीच दिली असेल ज्यांना आपल्याबद्दल सगळं काही माहीत आहे तेव्हा संजना म्हणते अनिरुद्ध कुठे गेलाय कारण अनिरुद्ध असं करूच शकतो तेव्हा माझ्या अनिरुद्धला यामध्ये तू का ओढतेस ग संजना असं कांचन म्हणते तेव्हा ती म्हणते आता माझी शंका की तुमची खात्री बरोबर ठरते ना ते आपण पाहूच कारण अनिरुद्धने या अगोदर खूप मोठे मोठे प्रताप केलेत तर इकडे अरुंधती गार्डनमध्ये बसलेली असते अनिरुद्ध तिला बँडेज घेऊन येतो परंतु अरुंधती ते घेण्यासाठी नकार देते आणि त्याच्याकडे संशयास्पद नजरेने पाहते ती म्हणते हे तुम्ही तर केलं नाही त्यावरती अनिरुद्धला धक्का बसतो तेव्हा तो, तो म्हणतो अरुंधती मी हे का करेल ग अगं तुला सांगतोय ह्या सगळ्या तू लफड्यामध्ये पडू नकोस ह्या दुसऱ्या लग्नाचा घाट तू घालू नकोस अगं आशुतोष हा काय एकटा राहिलेला अमेरिकेत माणूस आहे अशा अनुष्कासारख्या किती तरी मुली त्याच्या आयुष्यात असतील तुला एक गोष्ट सांगतो गिळता येणार नाही एवढा मोठा घास तू घेऊ नकोस तुझ्या ह्या लग्नामुळे सगळीकडे वनवा पेटे आणि हे लग्न वगैरे करण्यासाठी तू काय आता नवखी नाही तुला तीन तीन मुलं आहेत तेव्हा अरुंधती रागातच त्याच्याकडे पाहू लागते त्यानंतर पुढे अनिरुद्ध म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव हा दुसरा संसार सुरू करण्याअगोदर तू एक आई आहेस तू तीन मुलांची आई आहेस अगं आजही कॉलेजला गेली नसेल त्याचबरोबर अभि एक नावाजलेला डॉक्टर आहे आणि यशचं अजून करिअरही सुरू झालेलं नाही आता तू पुन्हा एकदा विचार कर त्या अनुष्काची हाय घेऊन तुला काय मिळणार आहे अगं चाललंय ना सुखी तर सुखी आयुष्य जगा ना उगीच सुखी आयुष्य तुम्ही दुःखात का टाकताय मला हेच कळत नाही तुम्हाला तरी काय एवढी घाई आहे हे लग्न करण्याची अनुष्काचं आशुवर मनापासून प्रेम आहे हे मला माहिती आहे अगं ती जरी वरवर तुला सपोर्ट करत असली ना तरीही तिची तुम्हाला हाय लागूच शकते असं म्हणून तो तेथून जातो त्यानंतर आशुतोष हा तेथे येतो तर, तर अरुंधती ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते अरुंधती जायला निघते आशुतोषला समोर पाहताच ती आशुतोष असं म्हणते अनिरुद्धने ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्या सगळ्या काही पुन्हा तिला आठवू लागतात कारण तिला त्या अनिरुद्धच्या बोलण्यामुळे खूप त्रास होतो तिला चक्कर येते ती पडणारच असते तेवढ्यातच तेथे येतो तिला सावरतो तेव्हा अरुंधती घडलेला सगळा प्रकार आशुतोषला सांगू लागते तेव्हा आशुतोष म्हणतो अगं अनिरुद्धने सावरले हे ठीक आहे पण अनिरुद्ध तुझ्या घराजवळ आलाच कसा काय अरुंधती त्याच्याकडे पाहतच राहते ती म्हणते मला नाही माहीत तेव्हा अरुंधतीला जास्त त्रास नको म्हणून आशुतीला काहीच विचारत नाही तो म्हणतो आईला तुझी खूप काळजी लागली आहे तू चल पटकन घरी आपण जाऊ तेव्हा अरुंधतीची सुलखता काळजी करत असतात तेव्हा अरुंधती म्हणते की माझ्यामुळे आशुमुळे अनुष्काला त्रास होतोय असं का छापून आलं असेल तेव्हा अनुष्का म्हणते त्यांच्या बोलण्याचा आपण आपल्या आयुष्यावर किती परिणाम करून घ्यायचा हे आपल्यावर आहे तेव्हा नितीन म्हणतो अनुष्काचं बोलणं बरोबर आहे ओरडून ओरडून मोठ्याने बोलून सगळं काही विकलं जाताना ना त्यातलीच ही एक स्ट्रॅटर्जी आहे आणि मला काय वाटतं तुझ्याबद्दल आशूबद्दल त्यांना छापायचं जा असेल तर आपणच त्यांना मदत करूया ना तेव्हा त्याने काय फरक पडणार आहे असं आशू विचारतो कारण ह्या सगळ्या बातमीचा प्रेशर घेऊन अनिरुद्ध कांचनताईंने अजिबात अरुंधतीला काही त्रास द्यायला नको असं मला वाटतं तेवढ्यातच आप्पा आणि ईशा तेथे येतात तेव्हा आप्पा म्हणतात केळकर साहेब अजिबात अरुंधतीला त्रास होणार नाही अशी मी व्यवस्था करणार आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा अरुंधती विचारते आप्पा तुम्ही इथे कसे काय आलात आप्पा म्हणतात आम्हाला कधीच समजलं त्यामुळे मी तुला इथे भेटायला आलोय तेव्हा ईशा म्हणते आई तुला जास्त लागलं तर नाही ना अरुंधती म्हणते नाही ग बाळा जास्त नाही लागलं मुका मार लागलाय थोडा त्यानंतर अरुंधती म्हणते आप्पा मला असं वाटते आपण हे सगळं काही इथेच थांबूयात थोडे दिवस तेव्हा सगळ्यांनाच खूप टेन्शन येतं तिला खरं तर लग्नाबद्दल बोलायचं असतं तेव्हा आप्पा म्हणतात अरुंधती तू बोलते ना ते चुकीचं आहे आपण थांबायचं नाही आपण पुढे जायचं आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणून ते सुलेखा ताईलाही सांगतात की लग्नाची तयारी तुम्ही सुरू करा आणि आम्ही खरं तर सकाळी खूप खुश होतो अरुंधतीच्या लग्नाची तयारीही सुरू केली होती लग्न ज्या तारखेला ठरलं आहे ना त्याच तारखेला हे लग्न होणार तेव्हा अरुंधतीबद्दल बद्दल वाटणारी काळजी आशुतोष सगळ्यांसमोर बोलून दाखवतो कारण त्याला अरुंधतीची खूप काळजी वाटत असते तिचं मन जपायचं असतं तिला कोणताही त्रास होऊ नये हा त्याचा हेतू असतो म्हणूनच तो सर्वांना म्हणतो खरंच आपण विचार करूयात या ते गोष्टीवर तेव्हा अरुंधती आशुकडे पाहून हो म्हणते तेव्हा सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहत तर मित्रांनो पुढील भागामध्ये संजना पुढे अनिरुद्ध कबुली देतो की हे सगळं पत्रकारांना मीच सांगितलं आहे तेव्हा आप्पा हे सगळं बोलणं ऐकतात आणि अनिरुद्धला चॅलेंज करतात की तुला या बापाचं चॅलेंज आहे मी अरुंधतीच्या लग्नाचा मांडव याच आपल्या अंगणात घालणार आणि इथूनच माझ्या आरोची पाठवणी करणार तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा